चॅनल कोकणच्या समृद्धीचं विजना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत। देवगड तालुक्यातील खाक्षे येथे सर्व्हिसिंग सेंटरजवळ बाजूला मजुरीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने आसरोंडी पाठतर येथील अभिजित अरविंद पांचाळ वय 22 याचा मृत्यू झालाय। ही घटना मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:15 सुमारास घडली। देवगड एसटी स्टँड सर्कलजवळ पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी पाठतर सडा येथील रामा पाटोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही दुचाकी 20 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:15 दरम्यान घडली। याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय बिरजे करत आहेत। हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती। हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाला काल रात्रीपासून सुरुवात झाली। या पावसामुळे भात शेतीच्या कामाला ब्रेक लागलाय। या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले। समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत भरवण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले। या दिवाळी बाजारात मातीच्या वस्तू, बांबूपासून बनवलेले आकाश कंदील, मातीपासून बनवलेल्या पंत्या, बचत गटाच्या माध्यमातून बनवलेला फराळ यासह अन्य वस्तूंचे 32 स्टॉल मांडण्यात आले। वेंगुर्ले तालुक्यातील रेडी नागोळेवाडी समुद्रकिनारी उभ्या 3 मच्छीमारी व पर्यटन बोटीवरील 2 इंजिन व पेट्रोल टाकी असे एकूण 2,42,780 रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले। ही घटना सोमवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 या मुदतीत घडली। याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका।